दिला संदेश प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या ध्यानधारणाचा संदेश दूताना आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व उत्साहाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. प्रभुचा दिस कैरा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. प्रभुचा दिस कैरा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. प्रभुला सवाहो आहे तो चांगला, तयाच्या प्रेमा मुलानो मनाहो, त्याच्या प्रेमाला हो पार नाही. प्रभूचा दिस कैरा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. ही पवित्र मिसा आपण पुढील हेतूंसाठी अर्पण करत आहोत. स्वर्गवासी सायमन फिलिप डिब्रिटो, स्वर्गवासी सायमन फिलिप रिबेलो, स्वर्गवासी जुली पास्कल कोरिया, स्वर्गवासी निकिता प्रियम फर्नांडिस, स्वर्गवासी ॲनी मनवेल मचाडो, त्याचप्रमाणे जे आपले वाढदिवस साजरा करत आहेत आणि आपले बंधू भगिनी जे आजारीत आहेत, त्या सगळ्यांसाठी आपण विशेषरित्या प्रार्थना करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्त सभा आज संत जॉन क्रिसॉस्टम, जे बिशप आणि धर्मपंडित होते, यांची स्मृती दिन साजरा करत आहे. जॉन क्रिसॉस्टम यांना गोल्डन माउथ, सुवर्णमुखी असं संबोधलं जातं, कारण त्याच्या श्रद्धेचा प्रवास तसाच होता. आपल्या प्रवचनाद्वारे, आपल्या साहित्याद्वारे त्यांनी ख्रिस्ती जीवनाचा प्रवास कसा योग्य असला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्याने जे बंडखोर होते, जे श्रद्धेला काळीमा फासणारे होते, अशा सगळ्यांना चांगली शिकवण देऊन चांगल्या प्रकारे श्रद्धेमध्ये आणलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. त्यांना 2 वेळा हद्दपार करण्यात आलं. 4व्या शतकामध्ये ते ख्रिस्ताच्या कार्यासाठी जणू काही झुंज देत होते. ख्रिस्ताला आपल्या जीवनाचं मध्य समजून त्यांनी हा श्रद्धेचा प्रवास गाठलेला आहे. आपणही ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, शिष्य आहोत, भक्त आहोत, सेवक आहोत आणि त्याचं कार्य करणे हे आपल्या सगळ्यांसाठी एक पाचारण आहे. जर ख्रिस्त आपल्या जीवनाचं मध्य नसेल तर ही श्रद्धेची देणगी आपण योग्य प्रकारे वापरू शकत नाही. म्हणून परमेश्वराने ही श्रद्धेची देणगी दिलेली आहे, हे प्रार्थनेचं जीवन दिलेलं आहे, ते आपल्या दैनंदिन जीवनात योग्य प्रकारे वापरता यावं, योग्य प्रकारे सांभाळता यावं आणि देता यावं, म्हणून या पवित्र मिसा बलिदानात आपण प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत म्हणून क्षण शांत राहूया. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल परमेश्वराकडे दयेची याचना करूया. सर्वजण एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ
व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पना आणि शब्द आणि कृत्य आणि वैकाईने मी फार पापे केलेले आहे. माझा अपराध माझा अपराध माझा फार मोठा अपराध. नैत्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत याना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेवो. आमीन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांस तू सामर्थ्य देतोस. संत युहान क्रिझोस्टम यास उत्कृष्ट वक्तृत्व व संकटाशी झगडण्याचे सामर्थ्य देऊन उच्चपदी नेलेस. त्याच्या शिकवणुकीतून आम्हाला ज्ञान व त्याच्या सहनशील वर्तनातून आम्हाला संकटाशी झगडण्याचे सामर्थ्य प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमीन. संत पौलचे तिमतीला पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन. सर्वप्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या प्रार्थना मध्यस्थी आणि उपकारस्तुती करावी. राजांकरिता आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता सुरू करावी, कारण पूर्ण सुभक्तीने आणि गंभीरपणाने आपण शांतीचे आणि स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले आणि स्वीकारावयास योग्य आहे. देवाची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानप्रत पोहोचावी. एकच देव आहे आणि देव आणि मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वासाठी मुक्तीचे मोल म्हणून रक्ताचे दान दिले. ह्याची साक्ष यथाकाळी ध्यावयाची आहे. या साक्षीसाठी मला घोषणा करणारा प्रेषित आणि मी सत्य बोलतो खोटे बोलत नाही. विश्वास आणि सत्य ह्यासंबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून मला नेमण्यात आले. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग आणि विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिष्ठा स्तोत्र आपले उत्तर परमेश्वर धन्यवादित असो. परमेश्वर धन्यवादित असो. मी तुझा धावा करतो, तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करतो, तेव्हा माझी दीनवाणी ऐक. प्रतिसाद परमेश्वर धन्यवादित असो. परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे, त्याच्यावर मी श्रद्धा ठेवली आणि त्याचे मला सहाय्य मिळाले. प्रतिसाद परमेश्वर धन्यवादित असो. परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्तांचा तारणदुर्ग आहे. तो आपल्या लोकास तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे, त्याचा प्रतिपाळ कर, त्यास सदोदित वाहून ने. प्रतिसाद परमेश्वर धन्यवादित असो. जय घोष. Alleluia, 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 Alleluia. प्रभु म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. आलेलुया. आलेलुया, 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 आलेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशूने कफरनहूमात प्रवेश केला तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरावयास टेकला होता. त्यांनी येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले आणि विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावी. वडीलजनांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली आणि सांगितले, आपण त्याच्यासाठी हे करावे, अशा योग्यतेचा तो आहे, कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि याने आम्हासाठी सभास्थान बांधून दिले आहे. तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला. मग तो घराजवळ येताच शताधिपतीने त्याच्याकडे आपला मित्र पाठवून त्याला म्हटले, प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. यामुळे आपल्याकडे येण्यासाठी मी स्वतःला योग्य मानले नाही, तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल, कारण मीही ताबेदार माणूस आहे, माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक एक कर असे म्हटले म्हणजे ते तो करतो. ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला. प्रभु ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभु येशू ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराकडून आपल्याला श्रद्धेची देणगी मिळालेली आहे आणि श्रद्धा आपण
परमेश्वराच्या सानिध्यात वापरली पाहिजे, म्हणजेच प्रार्थना, मध्यस्थी, स्तुती, आराधना। कारण या श्रद्धेद्वारे आपलं प्रार्थनामय जीवन हे फुलत असते आणि या प्रार्थनेमध्ये आपल्याला समजते की परमेश्वर आपल्या जीवनात कशा प्रकारे कार्य करत आहे। आणि म्हणून जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये बसतो, आपले गाराणे, आपले मध्यस्थी, आपल्या विनंत्या, आपल्या याचना परमेश्वराच्या चरणाशी आपण घेऊन येतो आणि त्या प्रार्थना ऐकल्या जातात, तेव्हा आपल्या श्रद्धेमध्ये वाढ होते, आपण श्रद्धेमध्ये मजबूत होत असतो। परंतु जेव्हा आपली प्रार्थना ही उशिरा ऐकली जाते, आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो, परमेश्वर जणू काही आपली परीक्षा घेत आहे असं आपल्याला जाण होते, त्यावेळेस आपल्यामध्ये सहनशक्ती वाढत असते, आपण सहनशील बनत असतो। म्हणून श्रद्धेच्या प्रवासामध्ये अनेक अशी मूल्य आपल्या जीवनामध्ये वाढत असतात। आणि जेव्हा प्रार्थना ही आपली ऐकली जात नाही, म्हणजे परमेश्वराचा आपल्यावर विश्वास असतो की हे सगळं करण्यासाठी तू समर्थ आहेस आणि म्हणूनच हे मी सर्व काही तुझ्या हाती सोपवित आहे, ज्या पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्ताने हा प्याला परमेश्वराकडून स्वीकारला, बापा माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, म्हणजे ही सर्वोत्कृष्ट प्रार्थना प्रभूने आपल्याला दिलेली आहे आणि आपल्या जगण्यामध्ये ही प्रार्थना आपण स्वीकारली पाहिजे। जेव्हा आपल्या मागण्या पूर्ण होत नाही किंवा एखाद्या संकटाला, दुःखाला आपल्याला सामोरं जावं लागतं, तेव्हा परमेश्वराची इच्छा असते, ही परम इच्छा असते की आपण ते सहन करावं आणि त्यावेळेला आपल्यामध्ये समर्पणाची भावना निर्माण होत असते। हे श्रद्धेचे टप्पे आहेत। परमेश्वराने ही श्रद्धा आपल्याला जपण्यासाठी, ओळखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आणि देण्यासाठी जणू काही पाचारण केलेलं आहे। म्हणून जॉन क्रिसिस्टम आपल्याला सुंदर रीतीने सांगतात की आपल्याला जर आपला आत्मा शांत आणि स्थिर करायचं असेल तर नम्रता आणि सौम्यता यासारखं दुसरी कुठलीही साधन नाही। म्हणजे ती नम्रता आणि सौम्यता आपल्या श्रद्धेमध्ये दिसली पाहिजे। आणि याचं सुंदर उदाहरण आज आपण शताधिपती जो सेंच्युरियन आहे त्याच्या बाबतीत ऐकलेलं आहे। सेंच्युरियनने आपली खरी श्रद्धा आपल्या लोकांमध्ये दाखवली। आपल्या श्रद्धेमध्ये आपले पण असला पाहिजे, आपली लोकं कोण आजारी आहेत, आपली लोकांना कोणाला गरज आहे। तो गुलाम होता तरीसुद्धा जो शताधिपती होता त्याने आपल्या गुलामाला असं टाकलं नाही, आपल्या नोकराला सोडलं नाही। जर एक शताधिपती आपल्या नोकराची एवढी काळजी घेत असेल तर आपल्याला आपल्या लोकांची किती काळजी घेतली पाहिजे। म्हणून खरी श्रद्धा आपलेपणा, जवळीकता साधत असते। त्याचप्रमाणे खरी श्रद्धा आपल्याला पात्रतेची आणि अपात्रतेची जाणीव करून देते। शताधिपती जो सेंच्युरियन होता त्याला माहीत होतं की त्याची ताकद काय, त्याची शक्ती काय, त्याचं सामर्थ्य काय, परंतु प्रभूसमोर त्याची पात्रता काय हे त्यांनी जाणले होते। आणि म्हणून तो प्रभूला सांगतो की प्रभू तुम्ही माझ्या छपराखाली यावेत, या योग्यतेचा मी नाही, मी अपात्र आहे। जरी अहिक जीवन जगत असताना आपल्याकडे भरपूर काही असेल, आपल्याकडे भरपूर ताकद असेल, सामर्थ्य असेल, ओळख असेल, आपल्या शब्दाने एखादी गोष्ट होत असेल, पण त्याच्या शब्दापलीकडे काहीही आपल्या जीवनामध्ये होणार नाही। म्हणून आपण आपली अपात्रता प्रभूठाई व्यक्त केली पाहिजे, कारण तीच खरी आपली श्रद्धा आहे। आणि या श्रद्धेपोटी आपण देवाचा शोध घेतला पाहिजे, म्हणजेच देवाचा शब्द आपल्या जीवनामध्ये आणला पाहिजे। जो शब्द त्या शताधिपतीने आणला तो त्याला माहीत होतं की मी अपात्र आहे, कारण मी यहुदी नाही, इस्रायली नाही, पहिल्या प्रथम मी एक सोल्जर आहे, म्हणजे माझ्या हातातून अनेक असे विघातक असे कृत्य घडत असेल, मी लोकांना त्रास दिला असेल। आणि अशा गोष्टीची जाणीव असताना त्यांनी देवाचा शोध घेतला, देवाचा शब्द त्यांनी स्वीकारला आणि प्रभूला आपल्या जीवनामध्ये मध्य आणि त्याने केंद्रस्थान बनवलं। जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला मध्यावर आणतो, केंद्रस्थानी आणतो, तेव्हा आपल्यामध्ये समर्पणाची भावना निर्माण होते। आणि जेव्हा ही समर्पणाची भावना निर्माण होते तेव्हा जणू काही एखादा चमत्कार होत असताना आपल्याला दिसत असतो, जो या शताधिपतीला आपल्या जीवनामध्ये दिसला। कारण प्रभू येशूने हे आश्चर्य व्यक्त केलं की असा विश्वास मी कुठे पाहिला नाही, असे शब्द परमेश्वराच्या मुखातून आपल्यासाठी निघतील का, याच्यावर आपण मनन चिंतन करूया। कारण आपली ही दररोजची भाकर अध्यात्म आपण रोज घेत आहोत,
दररोज आपण परमेश्वराच्या चरणाशी नतमस्तक होत असून दररोज आपण देवाचा शब्द ग्रहण करतो, त्या शब्दाला सक्रिय बनवण्यासाठी आपला विश्वास देखील आणि श्रद्धा देखील सक्रिय असली पाहिजे. त्या विधात्याकडे प्रार्थना करूया, जेणेकरून आपलेपणा जपण्यासाठी, आपल्या लोकांची काळजी करण्यासाठी, जेणेकरून अपात्रतेची जाणीव ठेवण्यासाठी, जेणेकरून देवाचा शब्द स्वीकारण्यासाठी, तो वाढवण्यासाठी, आणि प्रभू येशू ख्रिस्त हे माझं सामर्थ्य आहे, हे माझे शक्ती आणि श्रद्धेची ढाल आहे हे प्रकट करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची प्रेरणा लाभावी म्हणून प्रार्थना करूया. अर्पण गीत. तुझेच प्रभुजी जीवन माझे, तूच आसरा जीवनाचा. तुझेच प्रभुजी जीवन माझे, तूच आसरा जीवनाचा. अपराधी गडून गेलो, स्व अपराधी गडून गेलो. पाप पंक्तियन लोळत बसलो, पाप पंक्तियन लोळत बसलो. शुद्ध करुणी मज रुधिरानेत विमोळ पापांचा. तुझेच प्रभुजी जीवन माझे, तूच आसरा जीवनाचा. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होऊन. हे प्रभू, संत योहान क्रिसोस्तम याच्या सन्मानार्थ आम्ही आणलेल्या दानाचा आनंदाने स्वीकार कर. त्याच्या शिकवणुकीप्रमाणे आम्ही तुझी स्तुती करण्यास येथे जमलो आहोत. आमची ही दाणे तुला पसंत पडोत, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस, त्याच्या संपत्तीमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलेस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला, क्रूसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करण्यासाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला, आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांच्या निरंतर गुणगणात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पावन
प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तभईची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी यांच्या सह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व कौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहक पडू देऊ नकोस व वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्तसभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. परमेश्वर को करा सोड़ी.
थोड़ी दया दया धारा आमावरी प्रभु बरा जग पाप हरता परमेश को करा शांति वर्षा शांति वर्षा आमावरी जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. प्रभु तुमच्या आज्ञा सुवाय का मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी परा होईल. ख्रिस्ताचे शरीर माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो दयाळू परमेश्वरा, संत योहान क्रिझोस्टम याच्या स्मरणार्थ आम्ही आज हा पवित्र ख्रिस्त शरीर संस्कार स्वीकारला आहे. या संस्कारामुळे आमचे तुझ्यावरील प्रेम दृढ कर व तुझ्या सत्याचे आम्हाला प्रामाणिक साक्षीदार बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. संत योसेफाची प्रार्थना. हे आमच्या तारणाऱ्याच्या पालका संत योसेफा, हे धन्यकुमारी मरेच्या पती, तुला नमन असो. परमेश्वराने आपला एकुलता पुत्र तुझ्या हाती सोपविला. मरेने तुझ्यावर आपला पूर्ण भरोसा टाकला. तुझ्याबरोबर ख्रिस्त मानव झाला.
हे धन्य योसेफ, तू आमचा देखील पिता आहेस असे आम्हाला दाखवून दे। आम्हाला जीवनाच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन कर। आमच्यासाठी कृपा, दया आणि धैर्य मिळव आणि सर्व अनिष्टापासून आमचे रक्षण कर। आमेन। हे संत योसेफा, आम्हासाठी विनंती कर। अंतिम गीत। सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा। सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा। पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा। पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा। सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा। ओ सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा। जितक्यानी प्रभुचा सानिध्यात, वेळेचा सदुपयोग केला आहे। जितक्यानी प्रभुचा सानिध्यात, वेळेचा सदुपयोग केला आहे। त्यांना मिळतो ज्ञानाचा आनंद, त्यांना मिळतो ज्ञानाचा आनंद। हो सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा। सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा। आनंदित सा, आनंदित सा।